अरे जयदीप, सगळे तुझ्यासारखे नसत्यात र. पैशासाठी काय बी करायला पुढं माग बघत नाहीत माणसं. जीव घाबरा व्हायलाय र. अच्छा, म्हणजे या सगळ्यात मला काही व्हायला नको याची भीती वाटते तुला? तसं नाही, पण गौरी डोंट वरी, तू उगाच काळजी करतेस. जयदीप, तुला काय बी माहित नाही. हे बघ, हे काम मी हातात घेतलंय आणि मी ते पूर्ण करणारच. आपली नवीन फॅक्टरी आणि कंपनीतला फ्रॉड, या दोन्ही गोष्टींच्या हात धुवून मागे लागणार मी. त्याशिवाय मला झोप लागणार नाही. रिलॅक्स, काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही. ओके, आलोच मी. जयदीप, अरे कसं समजू तुला, त्यो साप बिळातन बाहेर आलाय. तुला काय सांगाय जावत तर तू भलत चलत धाडस करशील. लाख असल रे तुझा सवतावर विश्वास. मला बी माहित आहे तू या सगळ्यांना पुरून उरशील, पण बायकोच काय झाय ना, भीती वाटती. तू या सगळ्याला नाटक मानत असशील, पण मी तुला मनापासून माझा नवरा मानते. बायको म्हणून आता मला असं काहीतरी करायला पाहिजे ज्यानं साप बी मरल आणि काटी बी तुटणार नाही. दादा, आत येऊ. ओ जयदीपराव, हे काय तुमचं लंडन नाही, बापाच्या कोणी द्यायला परवानगी कशाला पाहिजे. या, तुमची परमिशन हवीच आहे दादा. आहे का? आता दुसऱ्या कामासाठी. बर, बसा. आता बोला. दादा, आपल्या नवीन फॅक्टरीसाठी जागा मिळण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. माझ्या डोक्यात एक आयडिया होती, तुम्हाला कशी वाटते सांगा. बोला की. आपण जर आपली ही नवीन फॅक्टरी जांभूळवाडीत उभी केली तर काय? अरे पण ती जमीन आपण देऊन टाकली त्या लोकांना. बरोबर आहे माई, पण आपण जर का जांभूळवाडीला म्हणजे तिथल्या लोकांना या फॅक्टरीमध्ये पार्टनर केलं तर आपल्या जमिनीचाही प्रश्न सुटेल आणि त्या लोकांना कामही मिळेल. कल्पना चांगली आहे, पण काय एक डाव जांभूळवाडीतल्या लोकांशी बोलायला लागेल. उगा त्यांना असं वाटायला नको की आपण त्यांच्यावर जबरदस्ती करायलोय. काय हो वय, आता आपला काय हक नाही आहे त्या जमिनीवर. माई, आपण त्यांचा हक्क हिरावून घेत नाही, उलट आपल्या फॅक्टरीत पार्टनर बनवून त्यांना हक्क देतोय आपण. मला पटलंय तुमचं. उद्या जांभूळवाडीला जातो मी आणि त्या लोकांशी बोलून बघतो. हा, पण जयदीपराव, अहो तिथला रस्ता कसा आहे ठाव आहे ना तुम्हाला? तेच की. हो, आपण तो पक्का करू ना. मग जमलंच की, दुधात साखरच म्हणायची. एकदा का जांभूळवाडीचं फायनल झालं की मोठं टेन्शन जाईल. जयदीपराव, तुम्ही व्हा मोर, आम्ही आहोतच की तुमच्या पाठीशी. काय मालकीन बाई, आता तुम्ही दोघांनीच ठरवलं म्हणल्यावर मी काय बोलणार. थँक्यू दादा. गुड नाईट. वहिनी, काय करत होतात? कुठं? या फ्रेम सोबत काय करत होतात? धूळ. लय धूळ लागली ना, म्हणून साफ करायला घेऊन जात होते. एवढ्या रात्री? ते सध्या मी घरातली सगळी जबाबदारी घेतली ना, व तर दिवसभर लय काम असतात बघा.
तर म्हणलं ही छोटी मोठी काम रात्रीच्यालाच करूया. माझं एक काम कराल? बोला की. गौरीला माझा मेसेज द्या, मी बाहेर वॉक करायला चाललोय, ती उगाच वाट बघत बसेल. लगेच. गुड नाईट. देवकी. मल्हार भाऊ. हा. मी बी विचार करायलोय बघ. काय रे? उद्यापासून तुझ्याबरोबर आखाड्यातच येतो. तू? अरे तू तिथं काय करणार आहेस? कुस्ती शिकव की मला, नाहीतरी कंपनीतनं माझी उचल बांगडीच झाली. हाताशी बोट मोडत बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. अरे इथं बोट मोडतील पण आखाड्यात हाडं मोडतील. मोडली मोडली मोडली. अहो काय कोणाकडं हाडं मोडली? अहो कुणाची? मटणाची. अहो माझ्या भावड्यानं मटणाची हाडं कडक कडक मोडून खाल्ली. काय पोटभर जेवला ना भावड्या, लय बरं वाटलं बघा मला. देवकी, ही सगळी आमच्या सासरे बुवाची कृपा आहे बरं का. आता त्याला म्हणावं नीट वाघ, अशी लपडी करत फिरू नकास. म्हणजे आमच्या सासरी बुवाची लेख जशी सांगते ना तसं वाघ. सासरी बुवाची लेख म्हणजे कोण? हे बघ आलीच. वाटलं नव्हतं इतक्या लवकर बॉम्ब पडावा लागल. अरे देवा, तुम्हाला कुठं बॉम्ब मिळाला आता? इथे ना आखलेचीच बॉम्ब आहे, ज्या कारणासाठी पप्पाने अनिल रावांना बाहेर काढलंय ते करायची वेळ आली आता. काय झालं? त्या भाऊजींनी अशी जागा शोधली आहे फॅक्टरीसाठी की तिथं आता माझा पप्पा पण काही करू शकणार नाही. काय अशी जागा कुठं मिळाली त्याला? आता काय घरात फॅक्टरी उभी करतो काय? जांभूळवाडी तिथं जागा शोधली तुमच्या भावानं. पप्पा जे म्हणले ते काय चुकीचं नाही, लय हुशार कार्ट आहे ते. बराबर माहिती आहे त्याला, बराबर जागा शोधून काढली बघा त्यानं. त्या जांभूळवाडीमध्ये दादासाहेबांना देव मानत्यात. यो तिथं जाईल, गोडगोड बोलल, माग पुढं करल, आणि ती बोळसट माणसं त्याची वरात काढून जागा देऊन पण टाकतील. काय बी म्हणा पण जयानं लय भारी तोडगा काढल्या बघा. अहो काय झालं? तुमचे पप्पा बी त्याला हुशार म्हणाले की? अरे खुळचट, ते रागानं बोलले, प्रियमानं नाही. असं आहे वय मला काय माहित. ए मल्हार भाऊ, तू सारखी सारखी त्याच्या काय कड घेतोस रे? नाही नक्की तू आमच्याकडनं आहेस का त्याच्याकडनं आहेस? नाही तर काय? वहिनी आता वेळ घालवून चालणार नाही. एकदा का ती फॅक्टरी उभी जर राहिली तर आपल्याला हरी हरी करत बसावं लागेल. आपण विसरून जा, मी असं होऊच देणार नाही. आता सगळी सूत्र अनिल रावांकडे दिली पाहिजेत. त्याला म्हणावं तू असा हिसका दाखवते आणला की ते जयदीप भाऊजी सट तिकीट काढून पट लंडनला पळून गेलं पाहिजे. जयदीप भाऊ. तू? जयदीप भाऊ माफ करावं मला. अहो कसं बसं पोलिसांनी बेलवर सोडलंय मला. आपण या 3-4 दिवसात जेलमध्ये बसून लई विचार केला, तेव्हा कुठं कळलं की
की लय बेकार वागलो तुमच्याशी गौरीशी, माफ करा. जयदीप भाऊ, जयदीप भाऊ, चूक झाली हो. अहो चूक काय, जगायचीच लायकी नाही माझी, नाही तुझी. गौरी काय झालं? नाही काय नाही. अरे सांग मला काय झालं. सपान पडलं. खूप घाम आलाय तुला, पाणी देऊ? नाही ना ग, तू झोप. लेट झालाय खूप, तू पण झोप. अंबाबाई, अगं असलं कसलं सपान पडलं ग? ब्रॅकेट, उदयदाजी तुम्ही या येण्याला? अरे मग काय दिवसा ढवळ्या येऊ काय दारवड की? हा हा हा, काय ही पिढ्या इथं काय कराले? ब्रॅकेट तुला सांगितलेलं नव्हं इकडे तिकडे काय करू नकोस म्हणून. ए तू कशाला आलेस इथं? दाजी दाजी, हो दाजी, तुम्ही शांत व्हा की दोष काय शांत करायला थोडी घेणार का? सॉरी सॉरी राहील काय. उद्याला जर काही करायची येळ आली तर मनुष्यबळ नको का आताशी? आली तर म्हणजे आलीच आहे. आणि उद्या नाही, आजच. आज या येळेला? अरे म्हणजे सकाळी. अच्छा मग ठीक आहे. बघा टायमावर येत असतो की हो मी. हे बघा, सकाळी जयदीप चाललाय जांभूळवाडीला. त्यानं हायवे सोडला, जांभूळवाडीचा कच्चा रस्ता लागला की लगेच त्याला गाठायचं. बेस्ट प्लॅन आहे. त्या रस्त्याला तर दिवसा ढवळ्या पण कोण नसते, एकदम सामसूम. म्हणूनच तर त्याला अशी समज द्यायची का नाही, उद्याच्या उद्या कोल्हापूर सोडून लंडन गाठलं पाहिजे. ताजी त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, त्यानं सगळ्यांसमोर एवढा चोपलाय मला. माझं लगीन मोडलं त्यानं, पार बदनामी करून टाकली माझी. या जा सकट परतफेड करायची त्याची. ता ए ए दोस्त जाग्यावर ठेव. त्या सगळ्या पिक्चरमध्ये तू अजिबात दिसायला नाही पाहिजेस दाजी. पर मी ए
तुला काही कळत नाही काय? हा, तू जर त्या जयदीपला दिसलास तर आम्ही सगळे गोत्यात येऊ. तुला ज्यांनी सोडलंय का नाही ते बी, आणि जर ते गोत्यात आले तर काय होईल? हा हा, नाही नाही, आलं आलं, ध्यानात आलं माझ्या. मी एकदम साईडला राहतो, त्या बघा साईडला राहिलो. तुमचं सगळं वसूल करतो किंवा कर्ज तरी याजा सकट. वार माझ्या वा का. हा, चिअर्स. जमल ना. उद्या तुम्ही बघाच. नाही, एवढी प्यायल्यावर सकाळी उठायला जमल ना. दाजी, हे आमचं रोजचंच आहे. ते आता याच्याकडं थोडं कमी पैसे होतं म्हणून कमीच आणले. त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. तुम्ही निवांत जाऊन झोपा बघू. हा, ते जयदीपचं काय करायचं ते उद्या आम्ही बघतो. हा, अजून ब्रेकफास्ट नाही झाला आणि शतपावली करायलास. तुम्ही चिडणार नसाल तर एक विचारू काय? नको. तुम्ही म्हणाल तस बोल. आजा भाई दिलं तुला, बोल. हो, मी काय म्हणालोय? ते जयाला दम द्यायचं म्हणजे ते केलंच पाहिजे काय? वाटलंच. तू थोवाड उघडणार म्हणजे असं मूर्ख सारखंच बोलणार. हे बघा, तुम्ही चिडणार नाही म्हणाला होतात, असं दिलेला शब्द मोडायचा नाही बरं का? बोल. हो, तो तुमचा पहिला मंत्र अजूनही वापरता येईल की? पाहिजे तर जयाला मी समजावतो. इतकी दिस गप कशाला बसला? अहो, तुमच्या पप्पांचं हे सगळं चालू होतं म्हणून मी गप बसलो. आता तुम्ही डायरेक्ट पुढचं पाऊल उचलताय म्हटल्यावर काय करणार? साम झालं, दाम झालं, दोन्ही फेल गेलं म्हणून दंड वापरायले. मला एकदा ट्राय करू देल की? अरे येड्या, तो तुझच काय, तुझ्या बापसाचं पण ऐकायचं नाही. यो अनिल, नेमकं काय करणार आहे? फक्त त्याला दम देणार आहे, टेन्शन घेऊ नको. म्हणजे जयाच्या अंगाला हात नाही लावणार ना? अरे नाही र बाबा, सांगितलं ना दम देणार आहे, फक्त टेन्शन नको घेऊ. कुठं गाठणार आहे यो जयाला अनिल? ते जांभूळवाडीचा कच्चा रस्ता आहे ना तिकडं. असं होय? अहो, अंगाला हात नाही लावायचं. ए, डोक्यात जाऊ नको र, डोक्यात जाऊ नको. मूर्खासारखं परत त्यातच विचारतय कुठ. तालमीत जाऊन येतो जरा. इतक्या लवकर? अहो, मीटिंग आहे आमची आज तिकडं. नवरा शोभत नाही हो माझा. बैलाला धड खोटा पण बोलता येत नाही. यो बिभीषण तिथं जाऊन काही पचकला, यो रावण मेलाच म्हणून समजायचा. जांभूळवाडीला. गौराबाई, अहो बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकू नये. कामात अडथळी येतात, लय महत्वाच्या कामाला चालले जयदीपराव. जाऊन दे त्यांना. जयदीपराव, तुम्ही निघा. यशस्वी भाव. येतो येतो मी.
का गेलता? अहो सूर्यनारायणाच्या दर्शनाला गेल तू. आता काय सूर्याचं दर्शन घ्यायला बी आम्हाला कोर्टाची परवानगी हवी होय? अहो नाही हो, तुमची तब्येत अजून पूर्ण बरी नाही ना झाली म्हणून म्हणलं. आणि तस बी तुम्हीच या घरचं कोर्ट आहे, तुम्हाला कोणाची परवानगी लागते? बर आता आंबाबाईचं दर्शन घेऊया, या तुम्ही बी. आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.